नमस्कार मंडळी, मी मयूर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे किस्तान चॅनल. आणि आज आपण आलो आहोत मांढरदेवी काळूबाई. तर आपण आता जाऊया मंदिरात वरती. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही नवसाला पावणारी आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 5000 फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे सातारा जिल्हा तसेच वाई भोर खंडाळा या 3 तालुक्याच्या सरहद्दीवर वसलेल्या आहे. येथे साताऱ्याहून वाई मार्गे तर पुण्याहून भोर मार्गे पोहोचता येते. हे देवीचे मंदिर कोणी व कधी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. मंदिराच्या हिमाडपंती शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे हे दिसून येते. मंदिर लहान असून त्यात सभा मंडप व मोठा गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केलेले आहे. कळस रेखीव असून त्यावर गाय आणि सिंह यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहे. मुख्य मंदिराभोवती गोंजीबो आणि मांगीरबाबा अशी देवीचे सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत. मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचे ठाण आहे. याशिवाय गडावर मरी माता, लक्ष्मी आई, गंगाजी बाबा, तेली बाबा आणि दाऊजी पाटील यांची स्थाने आहेत. या संदर्भात आख्यायिका आहे की सतयुगात मांडव ऋषी गडावर यज्ञ करत असताना लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता. यज्ञ कार्य सिद्धी मिळावी यासाठी मांडव्य ऋषींनी तपश्चर्या करून
महादेवांना प्रसन्न केले. महादेवांनी प्रसन्न होऊन देवी पार्वतीची उपासना करण्यास सांगितले. देवी पार्वतीने त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन दैत्याचा अवतार घेईन असे सांगितले आणि देवी कैलासातून मांडरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचे वरदान मिळाले होते की त्याचा वध दिवसा करणे शक्य नाही, त्यामुळे देवी आईने लाख्यासुराचा वध रात्री करण्याचे ठरविले आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लाख्यासुराचा वध रात्री केला आणि पुन्हा दैत्य प्रकट होऊ नये यासाठी त्याचे रक्तप्राशन केले. अशा प्रकारे आईने काळूबाईचे रूप घेऊन दैत्य लाख्यासुराचा वध केला आणि नंतर मांडरगडावर स्थानापन्न झाले. तर आपला हा एपिसोड आपण इथे संपूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राम राम.